मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी अडोच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि या पेन्शन धारकांना मिळणार अधिक पेन्शन. नेमक्या कोणत्या पेन्शन धारकांना अधिक पेन्शन मिळणार याबद्दल आपण सविस्तर अडोमध्ये जाणून घेऊ. तत्पूर्वी आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. देशात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते, तसेच देशात पेन्शन धारकांची संख्या जास्त आहे. पेन्शन धारकांसाठी एक खुश खबर आहे, EPFO कडून पेन्शन धारकांना अधिक पेन्शन देण्यात येणार आहे. सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांना पात्र सदस्यांना उच्च पेन्शनचा पर्याय प्रदान करण्याचे सांगितले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 4 नोव्हेंबर 2022 रोजीच्या आदेशानुसार होता. 29 डिसेंबर 2022 परिपत्रकात EPFOला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. EPFOने आपल्या परिपत्रकात प्रादेशिक कार्यालयांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 4 नोव्हेंबर 2022 निकालाच्या परिच्छेद 44IX मध्ये समाविष्ट असलेल्या निर्देशांची विहित मुदित अंमलबजावणी करण्यास आणि EPFOने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. पेन्शन पात्र पगाराची मर्यादा वाढवली. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 2014 वर शिक्कामोर्तब केले होते. 22 ऑगस्ट 2014 EPS सुधारणेने पेन्शन प्राप्त पगाराची मर्यादा 6,500 रुपये प्रति महिना वरून 15,000 रुपये प्रति महिना केली आणि सदस्यांच्या त्यांच्या नियोक्त्यासोबत EPS साठी त्यांच्या वास्तविक पगारावर जर ती मर्यादा ओलांडली तर 8.33% योगदान देण्याची परवानगी दिली. योगदान त्या सुधारित योजनेची निवड करण्यासाठी 1 सप्टेंबर 2014 रोजी सर्व EPS सदस्यांना 6 महिन्याची मुदत दिली. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात पात्र सदस्यांना EPF 95 अंतर्गत उच्च निवृत्ती वेतनाची निवड करण्यासाठी 4 महिन्याचा अवधी अधिक वेळ दिला आहे. 2014 दुरुस्तीमध्ये दरमहा 15,000 रुपयापेक्षा जास्त वेतनाच्या 1.16% कर्मचाऱ्यांचे योगदान अनिवार्य करण्याची अटही न्यायालयाने रद्द केली होती. त्यामुळे ग्राहकांना योजनेत अधिक योगदान देण्यास आणि त्यानुसार अधिक फायदे मिळवण्यास मदत होईल. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.